पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार महाराज की जय जय। असा कसा देवाचा देव बाई ठगडा, असा कसा देवाचा देव बाई ठगडा, देव एका पायान लगडा, देव एका पायान लगडा लगडा ठगडा, असा कसा देवाचा देव बाई बगडा, असा कसा देवाचा देव बाई ठगडा। अरे फिल्टरचा आवाज आहे ना मुर्खांवर। असं कसा देवाचा देव लंगडा एका पायाने लंगडा, देव असा पायाचा देव लंगडा एका पायाने लंगडा। त्याला कुठेतरी आरसा दिसतोय वाटतं, आरसा आरसा बघतोय तरी कुठं लग राय हे बालकनी कोण धाम हे नळ्या खोडची तिकडे मेरी चाह लेकिन तुमको असं लागत आहे भूत नाही होते होते ए बाबा असतील ना ते तुझ्या मनात ठेव एकदा आमची सिद्धी हे गाणं एक बार भररात्री कशाला मी गाणं प्लीज थांब पूर्ण गाणं बोल बोल हे गाणं माहिती मी कशाला अर्षद पुढचं बोल ना अरे सिद्धी पण गाणं नाही तू बोल मग तुझ्या तोंडी ऐकत कशाला काय की भूत बीत नसता आणि तू आता मेन नको बनू नाहीच कुठं चला आता नाही या दुनियेत देव आहे फुकट फ्री मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव कुत्र्या मला चाव देवाला नको त्याला उपमा देऊ कुत्र्या मला चाव भूत बीत गाई नसत ब्रो इथे गाणं काय देव मनी नाही भाव आणि देवा मला पाव तेरे को मैंने एक चीज दिखाई थी मालूम है ना वो एरिया में तिकडे ऑनेस्टली कोण नाही जात आणि तो एरिया छोटा नाही का मोठा एरिया हवेली आहे बाबा हवेली आहे मोठी पण तिकडे कोणीच जात नाही बाबा दिवसापर्यंत मला यांनी दाखवलेलं आणि मस्कर नाही करत आता मी पण नाही घाबरत पण याला काय बोलू माहितीये का कारण नको बाबा चल घरी आम्ही घरी गेलो बा हा जर त्या एरियात घुसला ना या टायमाला मी गुलाम याचा गुलाम पण एक सांगतो सकाळी ताट झालेला चेतन भेटेल आपल्याला रस्त्यावर अशी बॉडी पडलेली ताट आणि बसा देव आहे असा कडक झाले असं पूर्णपणे कडक आणि थंड बॉडी तेरको पाहता जिस पहाड से आपण उतरे ते ऐकू शकत नाही अरे पण ते प्रत्येकाचे बस बस बाबा माहोल बन गया माहोल बन गया तेरे को बात बता तो तुम्हें अपन को आठ से उतरे तो मालूम है तीनों ने अपने ब्लॉग मगर से इस नाराज हां ब्लॉग बने तो मालूम है तू कुर्सी की ना हाइट कम कर बाबा रूम ची शांती केली नाही आहे आणि सोबत मुंबई अरेस्ट नको घेऊ आमचा ग्रुप सोबत सीन झालाय ओके ओके नाही स्टॉप आता अभी भूतकी स्टोरी सुनना है ना चलो सुनते हैं अरे लाइट रहने दे तो सोम थैंक यू बाबा रूम ची शांती केली नाही आहे आणि सोबत मुलगी आहे रिस्क नको घेऊ पचडलं तर असं कसं द्यावाचा देव लंगडा एका पायान लंगडा गाइस आपको एक बात बताऊं क्या वो वैसे भी अकेलीच होती है और हाँ दोस्तों वो अकेली होती है और इसकी खासियत बताओ क्या ये रात को अपनी रूम बंद रखती है मतलब अगर अंदर कुछ भूत का विषय हुआ तो ये हमें बचाने के लिए और भी पार नहीं सकती तो तुमने बोला ना अभी विषय क्लोज पूजा वीजा कुछ नहीं की है इस रूम की और पहले से तीन लोगों को आरसा दिखा है खाली मैं और श्रीमान बाकी है पर हमको दिखेगा नहीं इसकी गारंटी है क्योंकि ये लोग फोड़ देंगे दिखा मुझे तो श्रीमान नहीं मुझे बताने दे अभी सुनना तू लाइट में खड़ा है ना वो पीछे तेरे कान देख दो व्हाइट कलर हाँ अरे मिकी माउस दोस्तों मैंने पर्सनल लेवल पे एक आंटी जी थी
उसके शरीर में भूत जाता था, और मैं और मेरे साथ कुछ लोग हम वो आंटी जी को हैंडल करते थे। मुझे कितनी बार उन्होंने ऐसा अलगत फेंका है, मतलब नॉर्मल लेवल पे तो उनके अंदर वो ताकत भी नहीं, लेकिन उस लेवल में वो फेंका है, फिर भी हम कभी डरे नहीं, तो इसको भी संभाल लेंगे। देवी इसमें क्या है, या मूड क्या संसाराची बाई रात टाकली दी डंग डिंग डंग डिंग करा चिक कांग 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 डिंग डंग करा चिक सांग कांग सांग ऐसे कडवत तूच घेऊ शकतो पुढचं बरोबर येईल तुला। काय करतो माहिती काही गुतलेली कॅसेट चालू करून देतो पुढचं तो चालू दीदी हे काय ना भारी पण हे एकदम मी लहान असतानाच गाणे हा तुकलीच्या खेळामधली हा तुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती नाव मोडला अधुरी एक कहाणी तुकलीच्या खेळामधली राजा निकराणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी टा 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 टर टरा टा 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 डा डा टा 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 राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना या राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना बिसलेरीचा लॉट संपला वाळवंटाची सेर करताना ग बाई सेर करताना पेट्रोल पडलंय महाग होते पेट्रोल महाग होते सीएनजी आणि वाणी त्या गाडीवर डाव संपला अधुरी एक कहाणी मुझे गाना नहीं आता था इसलिए मैंने कुछ भी बोल दिया। और मैं एक सचमत हो गया, इतना बड़ी वास्तु खड़ी करने के लिए सब होता था। हाँ मतलब देखो इतनी बड़ी वास्तु खड़ी करने के लिए बलिदान तो जाता है दोस्तों, कोमड़ी घूमने का नहीं आदमी का, इंसानों का कुछ भी मत लिख अंदर की बात। एक मिनट एक मिनट अरे क्या पता है क्या यहाँ पे कौन सा होता है पता है क्या पिशाच रहता है पिशाच। और मैं पेशा सुनिए 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 विषय बताता हूँ दोस्तों ऐसा है कि वो पूरा इलाका जो रहता है ना उस इलाके में ठराविक किसी फ्लैट पे वो आत्मा भटकती है। इसका क्या विषय पूछ इसको किस किस लिए बांधे तन्वी ने केस का बांधले ते माला कळलं केस बांधल्यावर मी सोडतो केस ऐका मी सांगतो घे भूत घे भूत अरे मी तर काल एकटा भाडला अर्घा गेलो सिद्धी ऐक ना ना केस ओपन ठेवले का भूत अंगात शिरतो वा अशा पापांमध्ये भूत नाही शिरणार। तुला माहितीये ज्या रात्री रोडनी जातो ना रोडनी तो सगळ्यात खतरनाक रोड होता या क्रॉसिंग होण्यासाठी माहिती का तुला काल गेलो त्या मस्त गेलो मी एकटा मस्त फोनवर गाणे वगैरे ऐकत ऑल्स बिल्स चालू गाडीचा काचा पूल बंद आम्ही मंजुलिका लाका 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 भीतीदायक वाटतं का एक मिनिट थांब आता बघू आई आता श्रीमंत जो कुठला का नाही चेतन तुला सांगू भाऊ तू पांडी जाते घेऊन जरी फिरायला काय गण कोणता आहे माझा गण तुझा नाही एक मिनिट तुझा कोणता आहे माझा माझा नाही मनुष्यगण माझा ना माझा तुझा कोणता राक्षस माझा देवगण मग भूत दिसतात देवगणला यो मग माझा अजय अपनी श्रीमंत फॅमिली के ही सब लोग है सिक्युरिटी में मतलब 80% तो है 20% जो वयस्कर है वो नहीं जानते हमको बट जो भी है उन्होंने बताया था कि ये इधर थोड़ा सा विषय हुआ है मतलब सुसाइड आइटम वगैरह तो मैंने बोला कि ठीक है ना फिर इतना सुसाइड अटेम्प्ट होता है आइटम नहीं होता सॉरी मैं मजाक कर रहा हूँ बट सुसाइड अटेम्प्ट होता है आइटम नहीं अरे वो अटेम्प्ट सुसाइड अटेम्प्ट तो मेरा भी वही लफड़ा है तोतला अरे नाही मी अटेम्प्ट बोललो आणि फास्ट फ्लो मध्ये आपण कधी अर्शित जी एकानी सुसाइड आयटम केला ना आयटम येत नाही सुसाइड अटेम्प्ट ही बोलते नाही ऐका ना काही सीन ऐका ना सीन ऐका हे सीन बोलते क्युकी आहे ना श्रीमन भाई यहाँ पे
कभी कभार आते आते तो रूम में ही रहते, बाहर नहीं आते, उनको कोई इंटरेस्ट नहीं, उनको गैजेट पिजेट उड़ाना गाड़ी चलना मग एवढं तर मग तुम्ही ऐकत नाही मग मग बोल आम्ही सगळे शांत आहे शांत ऐक ना मी बाप सांगल बघ आणि एकदम मी मी फेकत पण नाही डेविल आहे डेविलच्या तर मी आम्ही बाहेर जातो मी जास्त बाहेर जातो डेविल पण नाही जात हिंदी हिंदी चार्ली भी नाही जात आहे और डेविल भी कुछ लाने के लिए जाता है बट मैं बहुत ज़्यादा बाहर जाता हूँ तो सिक्योरिटी मुझे बोलते थे मतलब बोले थे कि इधर थोड़ा विषय अलग है इधर थोड़ा विषय 17 पे 17 तो गाइस ये जो 17 नंबर का विषय 17 पे मजला है फिर रुकी ना गलती से और दरवाजे ओपन हुए ना तो बाहर मत जाना 17 पे थोड़ी वाइब्रेट होती है मैंने भी चेक किया है अरे सुनो ना मुझे भी फीलिंग आया है वाइब्रेशन और टाइमिंग ये तने ऐक ना तो तिथि पोर है ना वो जो नीचे रहते एबे मैं बोलू कभी दाऊ दो पहले बोल 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 अरे तू बहुत डिटेल तू अपना ही बोल रहा है कि मैं मुझे आदत है घूमने की तू खुद की डिटेल मत बोल सिक्योरिटी वाले अंकल क्या बोले उस मुद्दे पे डायरेक्ट जंप वो सिक्योरिटी कैसा मेरा साथ सब दोस्त है ना तो सब मुझे पता थे और सब 80% श्रीमान फैमिली है वो भी पता ना क्यों ये फ्लोर पे वो रहता है ये वो अरे वो पता ना तेरे को सिक्योरिटी पता है उसका एज क्या था अभी बोलता है तो मेरा और उनका बहुत क्लोज रिलेशन हुआ है मुझे बोलो बातुम था वही था बातुम था तो उन्होंने अरे बोलूंगा ना मुझे बातुम था बोलता मुझे मालूम था नहीं मुझे बातुम था अरे एक असली हॉरर स्टोरी बता रहे दोस्तों अरे ये बोलने के वादे रे अरे क्या डराएंगे किसी को काही बोलतो तुझे यार बातुम बोलो नहीं गाइस अरे थांबा ना मैं बोल सर बोल अरे तू कंटिन्यू या म्यूजिक थोड़ा सा ते नहीं नहीं म्यूजिक चाहिए महाराज जी का म्यूजिक है ब्रो महाराजांचा गाना रे हां एवढा टाइमला 4 स्टोरी संपले असते बाबा पण अजून सिक्युरिटीवर अडकले गाडी नाही तो क्या हुआ मालूम है क्या ऐसे ही वो मतलब मैं बोला क्या और नीचे क्यों आए कुछ नहीं ऐसे ही थोड़ा सा पाय मोकड़े करने के लिए मैं रात भर खेला था बोला बहुत विषय पाय मोकड़े मोकड़े कशाला पाहिजे अक्का गाव अरे सिक्युरिटी काय बोलला ते बोलला अभी सीमानी बोलनी अरे क्या बोल रहे पाय मोकड़े करायला खाली आला लिप नहीं अगर मैंने स्टोरी डायरेक्ट बताई कि सिक्युरिटी ऐसा बोला तो तुम क्या बोलेंगे भाई तू नीचे जाते ही क्यों है उनका सुनने क्यों रीजन बोल उसको इग्नोर कर तू बोल मैं नीचे गए तो तू सोती है भाव मी सुरुवात केली काय मागून बोलतात तू सोती आता देख मला सांग पाय मोकळे करायला खाली जातो तू झोपते काय रिझन तन्वी बिंदा स्ट्रॉंग रहे ऐसा रोहन भाई बोल रहे थिवेम भाई थैंक यू 100 रुपीज दादा बजरंग बली जी का एक फोटो अरे 100% भाव थैंक यू 100 टेंशन मत ले बिंदास रे इतने भूत आपके आसपास है कौन किस चीज कोई नहीं आएगा पास हाँ ये तो सच है प्रणय थैंक यू 100 दादा आज मेरा बर्थडे है 1 ईयरपेक्षा जास्त झालं आजारी आहे श्रीमान फॅमिलीला प्रेयर अरे प्रणय भाई आप जल्द से जल्द ठीक हो जाओ यही हम सब दुआ करेंगे ब्रदर गॉड ब्लेस यू और आपको पता है श्रीमान फैमिली की प्रे 100% काम करती है प्रयाग जी आप जल्द से जल्द ठीक हो जाओगे ब्रदर थैंक यू 100 रुपेश प्रणय थैंक यू 40 हनुमान चालीसा इज द बेस्ट यस ऋषिकेश थैंक यू 20 डायल ऐसा कर रही है तो डर क्यों रही है ये झापड़ी मारे शेर थे इधर फोक गई सगळे काय सगळे काय बोलत आहे ना इमोट्स काय इमोजी इमोजी सगळे दाखवले त्यांनी एका मिनिटात चेतन सिक्युरिटी काय बोलली पण नाही नाही पाय मोकळे गे मोकळे तू लगे एक हां ठीक आहे सर पूर्ण स्टोरी बघायची तुम्हाला किती वेळ चालते हां बोल सर ए कोणी गाइस खरं सांगू का मैं मेरी इच्छा है बोलने की लेकिन ये बीच में बोल रहे हैं नहीं बोलेंगे नहीं बोलेंगे अभी शब्द है शपथ है शब्द नहीं शब्द है क्या शब्द है तू बोला शपथ है शब्द है शब्द हाँ ठीक है शब्द 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 कालू कालू मी माझ्या जिंदगीत कधी एवढा तोतला माणूस नाही बघितला अरे एकदा रियल में तोतला होगा वो भी इससे ज्यादा फ्लुएंट बोल रहा होगा हसू नको ना भाऊ मी तोतला मी खूप मला अभिमान आहे पण हसू नको मला मी मी पण मी मॅटर बघायला होतो मला चार नाही झाले शप अरे तू एवढा तोतला असून पण तुझ्याकडे कसल्या मुली आहेत इथं इथं इज्जत घालू बाप पोटर दुखल नको त्रास होईल ठीक आहे तर सिगरेट काय बोलली बोलचं आता काय बोलला सिगरेट काय बोल काही सिगरेट बोला
जर्मन शेफर्ड जर्मन शेफर्ड गाइस जर्मन शेफर्ड नहीं जर्मन शेफर्ड मुझके बोला आला आसाला काहीतरी रीजन पाहिजे ना भाई जान मुझके मैं एक ही मुद्दे पे बोलूंगा जब ये कोई बीच में नहीं बोले और फुल शांतता रहेगी चलो शांत वन टू थ्री स्टार्ट रिलैक्स बैठो तो मैं नीचे गया था अरे आता ही आहे तो मैंने बहुत टाइम तक मतलब जब तक ते केस तर नीटकर सांगता ना लोकांचा मूडच नाही बदलता टॉपिक आहे लोकांचा मूड पण नाही बनणार असे केस बघून गाईस भूत के टॉपिक को आणि के गाव में रहते सब नो बोल रहे बात ठीक कर और फिर स्टोरी चालू कर कैप्स बारा बारा बादशाह चल अभी लुक अच्छा रहा अभी लुक अच्छा रहा अभी भूत की स्टोरी वाला तो उनको मैंने ऐसे ही पूछा चेतन मान कुठे रे तुझी सांग कुठे मान कुठे मान कुठे अरे एखाद्याच्या शरीरावर अरे मस्ती का कर आता मान दिसते आता मान दिसते थोडीशी दिसते थोडीशी दिसते थोडी दिसायला लागली आता गो रेडी रेडी सर सिक्युरिटी काकांच्या पर्यंत पोहोचला पुढे काय झालं तिथे मानते होणार ते का कॉमेडी नसेल वाटत पण ती बघ तिथे मान दिसते का शोधून दाखव आता दाखव दे आता दिसते गाईस एक गोष्ट बोलू का जिथं हा पट्ट्या नाही असत ना यांच्या कॉमेडीला तिथं समजायचं कॉमेडी झिरो आहे कासव आहे ना कासव या जन्मजात मान एवढीच होती भाऊ